नमस्कार मंडळी, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्पेशल मराठी रेसिपीज या आपल्या चॅनलवर. चहासोबत प्रत्येक व्यक्तीच्या काहीतरी आठवणी असतात, त्यात चहाची चव आपल्याला नेहमी आठवत असते. तर असा सर्वांच्या आठवणीतला चहा आणि चहाचा मसाला आज आपण बनवून घेतोय. तर एका पॅनमध्ये 2 तुकडे दालचिनीचे, 20 इलायची आणि 15-20 लवंग घालून, अर्ध जायफळ आणि 1 मोठी इलायची घालून घेतली आहे. त्याला फक्त 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचंय. थोडासा त्यातनं सुगंध यायला लागतो, त्या मसाल्यांचा अरोमा यायला लागतो. मग आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यावर थोडं परततच राहायचं. बघा, मस्त अरोमा येतोय त्या मसाल्यांचा. आता एका खलबत्त्यामध्ये ती दालचिनी आणि जायफळ आणि 1 मोठी इलायची जी आपण भाजून घेतली आहे ना, त्याला थोडं बारीक करून घेते, क्रश करते. एका मिक्सरच्या पॉट मध्ये सर्व जिन्नस घालून त्यामध्ये 1 चम्मच तुळशीची पावडर, 1/2 चम्मच मिरी पूड किंवा 10 मिरे घालून मस्त पैकी बारीक पूड करून घ्यायची. चहा मसाला रेडी आहे. तुम्ही सुंठही घालू शकता, पण मी आलं घालणं प्रिफर्ड करते. आता चहा बनवण्यासाठी मी 1 कप दूध इथे गरम करायला ठेवलंय एका साईडला गॅसच्या, आणि दुसऱ्या गॅसवर 1 कप पाणी घेतलंय. तर 2 कप चहा बनवतोय. त्यामध्ये 1 गवती पान घालून घेतलंय. गवती चहाची जी पानं असतात. 2 चम्मच चहा पावडर घालते आणि 1 इंच आलं घालून घेते. आलं छान किसून घेते. तर इथे मस्त पाण्याला उकळल्यानंतर आपल्याला चहा पावडर वगैरे घालून घ्यायचे. म्हणजे चहा खूप छान बनतो, मस्त फ्लेवर्स येतात त्या चहा पावडरचे त्यामध्ये. आणि आपला 1 चम्मच जो आपण घरगुती मसाला बनवून घेतलाय ना, तो घालून घेते. छोटा चम्मच आहे. त्यानंतर मी 2 चम्मच गूळ घालून घेते. हो, गूळ आता लगेच घालून घ्यायचंय आणि ते चहाला मस्त उकळू द्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर आणि सर्व मिक्सचर घातल्यानंतर, जर आपण आत्ता छान उकळू नाही दिलं ना, लगेच दूध घातलं तर आपला चहा फाटतो. गुळाचा चहा बऱ्याच लोकांचा फाटतो, त्यामुळे मस्त पैकी हा चहा सांगते मी. हा आरोग्यवर्धक असा चहा आहे. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालाही जमेल. आता जे गरम केलेलं दूध आहे ना, ते घालून घेतलंय. आणि दूध घातलं की फक्त 10 सेकंद गॅस चालू ठेवून लगेच गॅस बंद करून द्यायचा आणि मग मिक्स होऊ द्यायचा. बघा, एक छोटीशी उकळ आली, मी गॅस बंद करून घेतलाय आणि छान मिक्स करून घेते. तुम्ही चहा उकळल्यानंतर दूध टाकायच्या आधीही गॅस बंद करू शकता. सुरुवातीला तुम्हाला सवय नसेल ना गुळाचा चहा बनवण्याचा, तर तुम्ही तसंच करा. आता मस्त आपला चहा तयार आहे. पावसाची मजा, कट्ट्याची रौनक आणि टपरीवरच्या गप्पांना सोबत देणारा मस्त असा आरोग्यवर्धक गुळाचा चहा तयार आहे. तेव्हा एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.